राधाकृष्ण करंजाई आणि गावदेवी शिवाजीनगर यांच्यामध्ये हा चालू असणारे आठातडीची लढत पाहू आपण बऱ्याच दिवसांनी आपण पाहतोय एक नवीन बॅट्समन बॅटर हितेन मैदानात कारण सुंदर अशी बॅटिंग करणार हितेन काहीसा थोडासा दूर होता मला वाटतं क्रिकेट पासून आणि आता पुन्हा एकदा कम बॅक करण्यासाठी मैदानात दाखल हितेन आणि सलामीचा बल्लेबाज कोण आहे तो Uh, या ठिकाणी पराजित झालेला संघ पंचशील कोंडे आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय आपण आपला सन्मान घेऊन जायचंय प्लीज गावदेवी आणि राधाकृष्ण करंजा याच्यामध्ये सामना आणि स्ट्राईकला आहे तो शरद हा सुद्धा एक मोठा प्लेअर मानला जातो कारण आपण पाहतोय पथरा सप्रा, सपरा मैदान गा दातिवळीमध्ये सुद्धा सुंदर बॅटिंगचा नजारा पेश करताना शरद पहिला चेंडू सुंदर टोळा साई एक साईडला एक धावा कंप्लीट दुसरी धावा भेटेल का काहीसा क्षेत्रक्षक गडबड करतोय आणि दोन धावा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट नाईस बॅटिंगचा नजारा शरद यांच्या बॅटमधून पहिला चेंडू क्लिक केला स्क्वेअर लेगला एक धावा दोन धावा एक धाव्यांचं रूपांतर दोन धाव्यांमध्ये केलं जसदी क्रिए क्रिएस्टनचे चे मालक सचिनजी निवळकर साहेब यांच्यातर्फे कैलाश साजू वैभव जाधव स्मृती चषक यां प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा मेन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट देण्यात आली आहे तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि सर्वांना विनंती असेल की ज्यानी ज्या या मॅचमध्ये मेन ऑफ द मॅच टी शर्ट पटकावली आहे ते दुसऱ्या सामन्यासाठी त्यांनी ती टी शर्ट परिधान करूनच उतरायचं आहे मी कमिटीच्या वतीने तुम्हाला विनंती करेन पंचशील कोंडे आपण या ठिकाणी आपला सन्मानचिन्ह घेऊन जायचं आहे वाईटच्या रूपाने अवंतरित धावसंख्येमध्ये भर आणि हितेन ऑन द ऑन स्ट्राईक कारण हितेनचे खूप सुंदर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतात ऑफ साईडला सुंदर खेळणारा प्लेअर दर्शन नंबर फोर्टी फाय हितेनसाठी पुढील चेडू पुन्हा एकदा स... हर्षल सामना करेल बघा मी सांगितला टोळवला चेंडू शतरक्षकता रन रनआउटचा खतरा होऊ शकतो का परंतु सुंदर डिलेवरी आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेटचा नजारा शरद आणि हितेनची ही सलावीची जोडी आतापर्यंत ख्रिसवरती ठाण मांडून बसली आहे पहिला पहिल्या षटकाचे कैसे चेंडू शिल्लक आणि एकंदरी धाव संख्या पोचतीये फक्त आणि फक्त पाच धावांवरती पुन्हा एकदा स्ट्राईकला शरद सामना करेल हर्षल याचा एक साइडला एक धावा कंप्लीट शेतरक्षा खूप क्षेत्र खूप चांगला आहे खरोखर सुंदर क्षेत्रक्षण म्हणावा लागेल ऑन साइडला पहिलं षटक हे पहिलं षटक हे महत्वपूर्ण षटक असेल कारण पहिल्या षटकासाठी आपण पॉवर प्ले ठेवलाय पॉवर प्ले मध्ये फक्त आणि फक्त दोन प्लेयर बाहेर असतील सामना असेल सामना करण्यासाठी चान्स असेल बॅट्समन ना कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त दोन प्लेयर बाहेर असल्यामुळे मोठे फटके खेळण्याची दत्तकृपा <laughs> सुवर्ण संघाचे सन्माननीय सुभाजी गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी व्हायचं आहे दत्तकृपा असून संघाचे सर्वे सर्व सुभाजी गावडे आपण या ठिकाणी पण व्हायचंय टोळवला बघा इथेन यांच्या बॅट मधून शतरक्षक चेंडू खाली आणि आता मात्र कोणतीही चूक नाही परतावं लागेल इतनला बॅक टू मागारी इतन बॅक सदी दे या ठिकाणावरून मला वाटतंय या ठिकाणची काही माणसं गिरणार गिरणारवरती गेली आहेत त्याचं दर्शन घेण्यासाठी शिवदास करण गुटकर प्रवीण शिगवण आणि सूरज खाबरे हे मला वाटतंय गुजरातवरून सुद्धा लाईव्ह सामन्यांचा अपडेट पाहतायत तर सचिन जांभळे यांचे मित्रपरिवार आणि आमचे सुद्धा मित्र पाहत आहेत या मॅचेस तर तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील दमला असाल बागला असाल परंतु मॅच आनंद घेत आहे त्या ठिकाणावरून कारण या ठिकाणी असतात तर नक्कीच तुमची पावलं इथपर्यंत लागली असती धन्यवाद चला पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे पहिल्या षटकाची षटकाच्या धाव सहा षटकाच्या पहिल्या षटकाच्या सावते एकंदरीत धाव संख्या फक्त आणि फक्त सात धावा पुढील षटक हाताळण्यासाठी पंचाने कामगिरी सोपवली आहे शुभम गोलंदाजिक मार्क पाहत शुभम आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा हितेन शरद शरद परतला होता हितेन साठी दर्शन नंबर फोर्टी फायल चेंडू आणि बघा आता ना समजला चेंडू जरा सुद्धा हलून दिला नाही यॉर्कर लेवलचा चेंडू केला यष्ट उद्ध्वस्त आणि बॅक टू बॅट्समन बै, मात्र बॅक टू प्रॉब्लेम संधी देव या डी सीला डी सी प्लीज मुकेश मोरे स्ट्राईक ला पाहूया काहीसा वेगळा प्रयास आपल्या संघाकडून खेळताना राधाकृष्ण क्रिकेट संघ करंजाई यांच्याकडून मुकेश स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला मला वाटतं ही जोडी हर्षल आणि मुकेश सक्के भाऊ आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतो हार्दिक पांड्या कुणाल पांड्या तसेच मुकेश आणि हर्षल सुंदर चेंडू टोळवला खरोखरच जॉर्कर लेवलचा चेंडू प्रयास केला बॉन्ड्रीवरती शतरक्षक आहे एक धावा पूर्ण दुसरी धावा सुद्धा कंप्लीट करेल कारण सुंदर रनिंग बिटवीन द विकेट जर आपल्या बॅट मधून खरोखरच मोठे फटके येत नसतील तर छोटे फटके आणि दोन नक्कीच प्रयास करावा तीन दोन धाव्यांचं तीन मध्ये परिवर्तन करावं आणि आता टोळला लेफ्ट आवडून दिला शतरक्षेंडू खाली मात्र पोचला चेंडू सीमारेषा फार मोठा षटकार संधी देवा डीजेला डीजे प्लीज खरोखरच अफल्यातून फटकेबाजी आणि व्यक्तिमत्व सुद्धा तेवढं सुंदर या माणसाला तुम्ही कुठे भेटा खरोखरच तुम्हाला हसमुख चेहरा नेहमी चेहऱ्यावरती नेहमी हास्य दिसेल सुंदरशी फटकेबाजी मुकेश यांची पाहायला मोठा षटकार आणि पुन्हा येतोय पुढील चेंडू पुन्हा टोला लेग साईड ला एक धावा कंपली दुसरी धावा गेल का क्षेत्रक्ष खूप लांबून चेंडू वरती संपर्क मात्र चांगला आणि गचाड क्षेत्रक्षण म्हणावं लागेल दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल दोन्ही धावसंख्या उंचावतीये जाऊन पोहोचतीय सतरा धावांवरती दुसरा षटक प्रगवर्ती रचला असताना सुंदर बॅटिंगचा नजारा पेश करताना आपला बॅट मधून मुकेश आणि हर्षल हे दोन सख्खे बंधू आता आतापर्यंत मैदानात वा 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 काय म्हणावं लागेल खराब गोलंदाजी आता मात्र अवंतरी धावसंख्येमध्ये वाईटच्या रूपाने एक धावामध्ये भर घालेल धावसंख्या ने उंचावेल अठरा धावा सुरेख चेंडू आणि सुरेख प्रयास एक धावा कंप्लीट दुसरी धावा घेईल का नक्कीच घेईल कारण थाबाव लागेल शेतरक्षा खूप लांबून चेंडूवरती आला संपर्क मात्र चांगला शेतरक्षा आणि चेंडूचा शेतरक्षा म्हणावा लागेल गावदेवी शिवाजीनगर सुंदर टोळा बघा ऑफ साइड जेल होऊ शकतं आणि सुंदर चेंडू ठेवला कार्यक्रम तमाम वर्तावं लागेल हर्षल ला बॅक टू प्रोव्हिलियन संधी देव्या प्लीज क्रिकेटमध्ये एक प्रश्न विचारला जातो कोणती संघ कोणता संघ जिंकेल यावरती उत्तर असं असतं की ज्या ज्या संघाची गोलंदाजी चांगली ज्या संघाची फलंदाजी चांगली आणि ज्या संघाचं चा क्षेत्ररक्षण चांगलं तोच संघ मात्र विजयी निर्माण करेल खरोखरच त्याप्रमाणे अटी तटीची लढती आपण पाहतोय गावदेवी शिव शिवाजीनगर आणि राधाकृष्ण क्रिकेट संघ करंजाई यांच्यामध्ये अठ्यातटीची ही लढत असेल पाहूया दोन विकेटच्या पथनामध्ये एकंदरीत धावसंख्या मात्र उंचावली आहे एकोणीस धावा अजूनपर्यंत काहीसे चेंडू शिल्लक आहेत दुसरं षटक प्रगतीवरती असताना सुंदरशे फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला मुकेश यांच्या बॅटिंग मधून आता मात्र मुकेश स्ट्राईकला तिसरा षटक प्रगतीवरती आणि स्ट्राईकला मुकेश पाहूया सात चेंडू निर्धावक चेंडू असतील निर्णायक चेंडू असतील खराब खराब चेंडू पहिला चेंडू अवंतरित धावसंख्येमध्ये मात्र वाईटच्या रूपाने भर घालेल धावसंख्या एक ने उंचावतीये जाऊन पोहोचतीये सुंदर सुंदर चेंडू आणि या चेंडूवरती वन बम पर्यंत गेला क्षेत्राक्ष खूप लांबून चेंडू वरती रनआउट चा खतरा होऊ शकतो परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल दोन धावा कंप्लीट ही सुद्धा जोडी मला वाटते त्रिकूट आहे भावांचं कल्पेश आणि सुंदर चेंडू ठेवला सन्मान देत होता चेंडूला त्याला वाटलं वाईट जाईल परंतु सुंदर बोटांचा कलेचा उपयोग केला, केला चेंडू न समजलेला निर्धाव चेंडू, चेंडू ची सांगता झाली खरोखरच सुंदर षटक म्हणावा लागेल आतापर्यंत तोडवला चेंडू पव्या झेल क्षेत्रक्षक चेंडू खाली नाहीये नो मॅन क्षेत्रामध्ये दाखल एक धावा कंप्लीट दुसरी धावा घेईल का आणि दुसरी धावा सुद्धा कम्प्लीट विकेट खरोखरच ना बॅटिंगचा नजारा पेश करताना परंतु गोलंदाजीचा ते गोलंदाजीचं तेवढंच कौतुक करावं लागेल कारण खरोखरच मोठ्या षटकांचा मोठे फटके येत नाही बॅटमधून आता परत थांबवून ठेवलाय बॅट्समॅन ना धावसंख्या दोन ने नक्कीच उंचावेल जाऊन पोहचतीय फक्त आणि फक्त चोवीस धावांवरती मात्र खराब खराब चेंडू आता सन्मान दिला जाऊन दिला वाईट यष्टरक्षकांच्या आता यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसावला अवंतरी धावसंख्येमध्ये मात्र बोनस पॉईंट भर घालेल वाईटच्या रूपाने लेग टक लेग टन करण्याचा मानस होता परंतु आणि आता टोळाला पाहूया जेल होऊ शकतं का क्षेत्र चेंडू कॉलेज चेंडू मात्र वन बम सीमारेश चौकार 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 डीजे प्लीज पहिला कॉल असेल दुसरा कॉल दिल्यानंतरच नाणेफिकेसाठी आहे एक धावा कंप्लीट दुसरी धावा घेईल का आणि रनआउट चा कचरा होऊ शकतो मला वाटतंय रनआउटच्या रुपाने बॅटिंग करतोय करत, वैयक्तिक नऊ चेंडू आणि नऊ चेंडू सा सामना केला वीस धावांवरती सुंदरशे बॅटिंग करतोय धाव संख्या पोहचतीय तीस धावा पुन्हा एकदा टोला लेक्ट चेंडू खाली क्षेत्र सुंदर संपर्क चेंडू आणि क्षेत्र एक धावा कंप्लीट दुसरी धावा घेईल का आणि दुसरी धावा सुद्धा मला वाटतंय कम्प्लीट आहे का सांगायचंय बोलू बोललो आहे पर चला डिसिजन सांगायचा शेवटच्या डिसिजन पेंडिंग ठेवलाय लवकरच कळवलं जाईल तोपर्यंत चला राधाकृष्ण क्रिकेट संघ आपल्या अंतिम अकरा दाखल करा मैदानात प्लीज रणसंग्राम पंचकृषी क्रिकेट क्लब संलग्न श्री झोलाई देवी क्रिकेट संघ आयोजित कैलासवाशी वैभव बंटी स्मृती चषक दोन हजार चोवीस या स्पर्धेचा या ठिकाणी भव्य दिव्य असं नियोजन आपण पाहतोय उसरगर किंग मैदान किंग मैदान उसरगर मध्ये गावदेवी शिवाजीनगर संघाने गावदेवी क्रिकेट संघ गावदेवी संघ शिवाजीनगर चला चला करत पण तोपर्यंत चला मित्रांनो एवढा वेळ नापला घेता येत क्षेत्रक्षण लावून घे तोपर्यंत पेंडिंग ठेवलाय या ठिकाणी सांगितलं जाईल तुम्हाला विकेट आहे थर्ड अंपरचा डिशन तो या ठिकाणी विकेट एकच धावा यानंतरचा होणारा सामना वांगणी बॉईस आणि बाटी इलेव्हन दोन्ही संघाचे कर्णधार करणार नाणेफेक साठी आहे प्लीज तेरे तेरेबाइंगणी बॉईस आणि भाटी इलेवन दोन्ही संघाचे कर्णधार कृपया नाणेपैकीसाठी यायचा आपल्याला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल क्षेत्रक्षण लावा प्लीज करंजाई सलामीचे बल्लेबाज चला हॅलो या तिकडे सूचना येते आपल्याला सेम कलरची जर्शी घालावी लागणार आहे प्लीज कमिटीच्या वतीने आपल्याला विनंती करतो विदाऊट जर्शी जर्शी आपल्याला सेम कलरची हवी आहे कंपलसरी मॅच असायला पाहिजेल हा कमिटीचा निर्णय आहे जर का नसेल तर कमेटी जो निर्णय देईल तो आपल्याला अंतिम मानावा लागेल चला लवकर डिसिजन घ्या पण दहा प्लेअर मध्ये खेळवायचा एक प्लेयर बाहेर करायचा आहे प्लीज एक प्लेअर बाहेर करायचा आहे दहा प्लेअर मध्ये मॅच खेळवायची आहे जर का आपण नियम ब्रेक केला तर हा तोच पुढे कंटिन्यू नियम होणार आहे मी कमेडीच्या वतीने बोलतोय एक प्लेअर बाहेर करा आणि दहा प्लेअर मध्ये मॅच खेळावा धन्यवाद चला लवकर लावा शेत रक्षण आणि जो प्लेअर खरोखरच अंतिम अकरा दाखल झाला होता त्याचं सुद्धा खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे खरोखरच खूप खूप धन्यवाद क्षेत्र सजवा प्लीज एकतीस धावा झाल्यात जिंकण्यासाठी बत्तीस धावांचं लक्ष आहे बॉलर करंजाई संघाचा एक्स्ट्रा प्लेयर पाठवा इकडे या ठिकाणी आणिपैकीचा कॉल जातोय तेरे वा तेरे वायंगणी बॉईज आणि बाटी इलेव्हन यांच्यामध्ये गोलंदाजी मार्कवर शरद तेरे वैंगणी बॉईज आणि बाटी इलेवन यांच्यामध्ये पुढील होणारा सामना असेल सामन्याला सुरुवात करा गोलंदाजी मार्कवर येतो आहे प्रथम गोलंदाज शरद स्ट्राईकला आहे तेजस सामना करेल तेजस पहिलं षटक हे पॉवर प्लेचा षटक पहिला चेंडू सुरेख चेंडूचा सामना केला एक धावा कंप्लीट दुसरी धावा मिळेल का आणि एका धावामुळे समाधान मानावं लागेल या ठिकाणी बाटी इलेव्हन नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय हा सामना संपतात आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे सुंदर डोळा लेक साईडला क्षेत्रक्षक खूप लांबून चेडूवरती एक धावा कंप्लीट आणि एका धावरती समाधान वाढवं लागेल कारण सुंदर क्षेत्रक्षण सजवलंय ज्याप्रमाणे गोलंदाजी त्याप्रमाणे शेतरक्षण सॉरी दोन धावा एक धावाचं रूपांतर केला दोन धावांमध्ये चिक्की धाव घेण्यामध्ये माहेर असणारा संघ पाहतोय आपण शिवाजीनगर आतापर्यंत सुंदर षटक आता होतोय शरद एक महत्वपूर्ण कामगिरी आपल्या खांद्यावरती घेऊन स्वतः शरद गोलंदाजी मार्कवर आता आज पाहू शकतो षटकार येतो का चौकार येतो चेंडू मात्र वन बब सीमारेषाभार चार 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 संधी देऊया डीजेला डीजे प्लीज खरोखरच आपल्यातून बॅटिंग केली कारण पहिलं षटक हे पॉवर प्राईजचं षटक मानलं पुढील चेंडू आता चेंडू ठेवला सुंदर एक धावा कंप्लीट एका धावाने धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल धावसंख्या जाऊन पोचतीये आठ धावांवरती तेजस पुन्हा एकदा सुंदर फटकेबाजी करतोय लेग साइडला ला खूप लांबून चेंडू वरती आणि सुंदर संपर्क चेंडूचा एक धावा कंप्लीट दोन धावा सुद्धा कंप्लीट सुंदर रनिंग विकेट दोन दोन धाव संख्या उंचावली जाऊन पोहोचते दहा धावांवरती शेवटचा चेंडू या षटकामधील शरद यांचा आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा शुभम आता टोला क्लास दाखवला क्षेत्रक्षक चेंडू खाली येईल पाहूया का चेंडू मात्र वन बम सीमा रेषेपर्यंत डीप मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत दोन धावा मात्र नक्कीच कंप्लीट षटकाची समाप्ती आणि धावसंख्येमध्ये दोन वाढ जाऊन पोचतीये बारा धावांवरती जिंकण्यासाठी लक्ष आहे बत्तीस धावांचं पाहूया पहिल्या सात चेंडूवरती बारा धावा खर्च केल्या उरल्या आता फक्त बारा चेंडू आणि करायचे आहेत वीस धावा चला गोलंदाजी मार्कवर फुल षटक हाताळण्यासाठी निखिल आणि सलामीची पहिली जोडी आतापर्यंत मैदानात आहे तेजस आणि शुभम यांचे स्ट्राईकला पुन्हा एकदा शुभम पंच व्यत्यय येऊन देऊ नका चला लवकरात लवकर चालू करा आपण खूप बॅकफूट वरती आहोत सुरुवात दुसरं षटक प्रगतीवरती आणि गोलंदाजी मार्कवर निखिल फुलटॉच चेंडू वाह सुंदर चेंडू ठेवला खरोखरच फुलटॉच होता परंतु बॅट्समॅनला कन्वर्ट करता आला नाही चेंडू नक्कीच भिरकाळून टाकला असता लेग साईडला तर उकारण नक्कीच मिळाला असता कारण अफलातून चेंडू स्लोअर चेंडूचा मारा बिंदू चेंडू चेंडूची सांगता निखिल पुन्हा एकदा टोला एक साइड ला झेल होऊ शकतं का चेंडू वन बम सीमा रेशे पार चौकार 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 पुढील चेंडू पुन्हा एकदा आता स्टेप आउट झाला खेळला पाहूया जेल होऊ शकतं का चेंडू जाईल वन बंब सीमारेषेपर्यंत शतरक्ष खूप लांबून चेंडू वरती आणि चेंडू वन बम सीमारेषे बार बॅक टू बॅक दुसरा चौकार डी अफलातून बॅटचा क्लास दाखवताना आपला बॅटमधून खरोखर सुंदरशी बॅटिंग पाहायला मिळते बॅक टू बॅक दोन चौकार आणि आता सुंदर टोळण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्नात अपयश ऑफ साईडला जाऊन लेग साईड खेळण्याचा माणस होता परंतु प्रयत्नात अपयश अपयशी यशाची पहिली पायरी म्हटली जाते त्याप्रमाणे बॅक टू बॅक दोन चौकार मारल्यानंतर पुढील चेंडू आला बिंदी चेंडू धावसंख्या पोचती आहे वीस धावांवरती सुंदर टोला पाहूया कार्पेट लेवलने चेंडू ट्रॅव्हल झाला एक धावा कम्प्लीट दुसरी धावा होईल का नाही एका धावावरती समाधान मानावं लागेल क्षेत्रक्षक खूप तगडा आहे खूप लांबून चेंडूवरती आणि एका धावाने समाधान मानावं लागेल आतापर्यंत सलामीची जोडी ठाण मारून मैदानात एकही विकेटचं पतन नाही सुंदर धावसंख्या आहेत एक से दोनमध्ये कन्वर्ट करतायत मध्ये चौकार येतो आहे आपलातून बॅटिंग दाखवतायत आता टोळवला पाहूया जेल क्षेत्रक्षक चेंडू खाली पाहूया जेल होऊ शकतं का आता मात्र पहिल्या विकेटचं पतन बॅट्समन बॅक टू प्रेवेलियन संधी देऊया डीजे ला डीजे प्लीज एकवीस धावा लक्ष ठेवलंय बत्तीस धावांचं बाब सात चेंडू शिल्लक असतील आणि या सामन्याचा अंतिम सात चेंडूवरती निर्णय समजेल आपल्याला सहा चेंडू अकरा धावांची गरज कंपल्सरी चेज असेल बत्तीस धावांचं लक्ष ठेवलंय हे अंतिम सहा चेंडू महत्वाचे आणि कर्णधारानी कामगिरी संपवली हर्षलवरती पाहूया हर्षल शेवट षटक हाताळण्यासाठी सज्ज स्ट्राईकला पुन्हा एकदा शुभम आणि स्ट्राईकला शुभम कारण शुभमने सुंदर चेंडू चेंडू फेस केलेत बऱ्याच चौकार आणि चौकार सुद्धा मारलेत शुभम साठी हर्षल्याचा पुढे चेंडू चला सामना जलद गतीने चालवा एवढा वेळ घेता येणार नाही ना आलोय खरोखरच जे टाइमिंग दिले त्या टायमिंगच्या पुढे चा आपण चाललोय मागे चाललोय सुंदर चेंडू हर्षल याचा परंतु वाईटने अवंतरी धावसंख्येमध्ये मात्र नक्कीच भर घालेल धावसंख्या वाईटच्या रूपाने पोचते जाऊन फक्त आणि फक्त बावीस धावांसाठी निर्णय एक चेंडू असतील अजून चेंडूचा सामना करायचा आहे या सहा चेंडू वरती या मॅच चा निर्णय चेंडू आणि आता मात्र सुंदर चेंडू ची सांगता झाली सुरेख चेंडू म्हटलं बॅट्समॅनला मात्र चकवला लेक्ट साइडने चेंडू आतमध्ये आणला जाऊन विसावला तो पर्यंत बिंदू चेंडू ची सांगता सुंदरस सा कमबॅक हर्षल याचं या ठिकाणी सुंदरशी कामगिरी पाहतोय आपण पंचांची पंच म्हणून सचिन मळेकर आणि प्रणिल बडे खरोखरच आपल्यातून पंच म्हणून कामगिरी पाहतात कारण बऱ्याचशा सामन्यांच त्यांच्याकडे अनुभव आहे आपटला चेंडू पाहूया झेल होऊ शकतं का डीप मध्ये आणि कचाड शतरक्षण चेंडू वन बीमारेचे बार चौकार 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 चार डीजे प्लीज डीजे काहीच गचा जर का झेल झाला असता तर हा चेंडू सुद्धा डॉट आला असता बॅट्समॅन परतावा लागला असता नवीन बॅट्समॅन फेस करण्यासाठी नवीन बॉल मैदानात दाखल झाला असता परंतु असं झालं नाही पाहूया पुढील चेंडू याचा आता टोळला आता मात्र क्षेत्रक्षक तैनात कोणतीही चूक नाही बॅट्समनला मात्र आता नक्कीच परतावा लागेल बॅक टू प्रोव्हिलियन्स सुंदर झेल हितेन यांचा संधी देऊया डीजेला चला डीजेवाले सुद्धा बिझी आहेत पाहूया काहीसे चे चेंडू अजूनपर्यंत शिल्लक एक चौकार खाल्ला होता पहिला चेंडू डॉट दुसरा चेंडू पुन्हा एकदा चौकार खाल्ला आणि आता सुद्धा बिंदू चेंडू होतोय कारण चेंडूवरती डीप मध्ये इथे चेंडूवरती आला सुंदरसा झेल टिपला खरोखरच जर का अगोदरचा झेल टिपला असेल सा तर दोन चेंडू सुद्धा डॉट आले असते पाहूया आता काहीसे चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी धाव संख्या पाहिजे बत्तीस धावांची गरज आणि गोलंदा बॅटिंग वरती बॅटिंग साईडला येतोय मिथून पाहूया मिथून धावा कराव्या लागतील आपल्याला इथून तिथून समोर बॅनर दिसतोय प्रदीप भाईंचा जर का प्रदीप भाईना चेंडू लागला तर सुद्धा एक धावा कंप्लीट दुसरी धावा घेईल का गचाड क्षेत्रक्षण चेंडू खाली क्षेत्रक्षक दुसरी धावा सुद्धा कम्प्लीट तिसरी धावा घेईल का आणि तिसरी धावा सुद्धा कंप्लीट तीनने धाव संख्या मात्र नक्कीच उंचावेल खरोखरच सुंदर रनिंगचा नजर आपल्याला पेस केला तीन धावसंख्या उंचावली धावसंख्या जाऊन पोहोचतीये एकोणतीस धावांवरती आता थोडा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल दोन चेंडू आणि तीन धावांची गरज दोन चेंडू तीन धावांची गरज गोलंदाजी मार्कवर हर्षल स्ट्राईकला पुन्हा एकदा पोचला हर्षद हर्षद आणि हर्षल सामना करेल हर्षल हर्षद याचा लेफ्ट हँड बॅट्समन चेंडू पाठवला चेंडू होईल चेंडूवरती दोन धावा कम्प्लीट तिसरी धावा घेईल का आणि दोन धावा सुद्धा कम्प्लीट आता एका चेंडू आणि एका धावांची गरज एक नो ऐका नो आणि या ठिकाणी नो च्या रूपाने सामना मात्र खेचून घेतला नो प्लस दोन धावा No या ठिकाणी गावदेवी शिवाजीनगर सामना विन संघाच्या हार्दिक हार्दिक सहभागी झालेल्या राधाकृष्ण संघाचे सुद्धा खूप खूप अभिनंदन चला याच्या नंतरचा होणारा सामना तेरे वांगणी बॉयज आणि बाटी इलेव्हन बाटी इलेव्हन संघाने चला बाटी इलेव्हन आपल्या अंतिम अकरा दाखल करा मैदानात त्यासाठी गेला तरी चालेल चला तिथून चला लाईन चला तिथून लाईन गेला तरी चालेल शाबाश आणि अमर स्पोर्ट क्लब सॉरी सॉरी तेरे वायकणी बॉईज आपण ताबा घ्या